Wow. तर या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवणार आहोत उत्तर कर्नाटकातली प्रसिद्ध मिसळ, ज्याची चव एकदम युनिक. दे विल लव इट. क्लास क्लास. वाड्यात सुरू झालेलं 80 वर्षापूर्वीचं हॉटेल जे अगदी जसंच्या तसं आहे. खूप लोक भांडतात ना, ब्रेड का पाव, ब्रेड का पाव. तर इथे भांडायचं कारण नाही, ब्रेड पण नाही, पाव पण नाहीये. त्याचबरोबर आतापर्यंत खाल्लेली जगातली सगळ्यात भारी बेंडणे इडली, विरघळणारी, आणि हुबळीतले स्ट्रीट फूडचे इंटरेस्टिंग स्पॉट्स, या सगळ्या स्पॉट्स विषयी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. बाय द वे, चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. उत्तर कर्नाटकात सुद्धा मिसळ कल्चर आहे बरं का, आणि बऱ्याच ठिकाणी उत्तम मिसळ मिळते असं आम्हाला समजलं. तर आम्हाला सापडला हुबळीतला सर्वात जुना आणि प्रसिद्ध मिसळचा स्पॉट, ज्याचं नाव आहे सुवर्ण मंदिर. याची गुगल मॅपची लिंक आम्ही देतोय डिस्क्रिप्शनमध्ये, पण तरी सुद्धा तिथे तुम्हाला आजूबाजूला विचारावं लागेल, कारण एकदम दुकानांमध्ये लपलेलं असं वाड्यातलं हॉटेल आहे. यातून तुम्ही जसे आत शिरता तसे थेट हॅरी पॉटरच्या छुप्या प्लॅटफॉर्मवरून वेगळ्या जगात आल्यासारखं वाटतं. संपूर्ण कडेपाटाचा लाकडी वाडा, मोठ्या लाकडी तुळया आणि खांब तुम्हाला थेट जुन्या मंदिरात गेल्याचा फील देतात. म्हणून तर याचं नावही आहे सुवर्ण मंदिर. इथे ठेवलेला फ्रीजही 50 वर्ष जुना आहे आणि तो अजूनही ऑपरेशनल आहे. त्यावरचा गोदरेजचा फॉन्ट आणि उडालेला असूनही देखणा दिसणारा रंग, त्यामुळे एखाद्या संग्रहालयात ठेवलेल्या वस्तूप्रमाणे तो फ्रीज वाटतो. तसाच इथला टेबल फॅन सुद्धा, इथल्या फरशा, लाकडी खुर्च्या, सगळा ॲम्बियन्स मला लहानपणी आम्ही शनिवार पेठेतल्या वर्तकवाड्यात राहायचो त्याची आठवण देऊन गेला. इथले रेट सुद्धा अगदी 20 ते 40 रुपयांच्या रेंजमध्ये, आणि विशेष म्हणजे नवीन मेन्यू कार्डाबरोबरच जुनं फळ्यावरचं मेन्यू कार्ड त्यांनी तसंच जपून ठेवलंय, ज्यावर अगदी 1 पैसा 2 पैसा 2 आणे अशा किमती आहेत. वा, हॉटेलचं वातावरण म्हणजे फ्लॅशबॅक मध्ये एकदम 40-50 वर्ष मागे जावं असं होतं. ते तो 100 इयर्स का बिल्डिंग आहे. हां, ओके. उसको प्लास्टर गिस्टर करके रिनोवेट करके वही सेम पुराना मॉडल में रखे है. हां, 80 इयर्स हो गया हम ये होटल स्टार्ट करके ग्रैंडफादर स्टार्ट करे. अच्छा, तो घर में ही ये चालू हुआ होगा. अच्छा, तब टेबल कुर्सी कुछ भी नहीं था. ओ, नीचे बैठ के. हाँ, मणि बोलते था ना हिंदी में, वो क्या बोलते उसको, लकड़ी का आगे और पीछे वो पार्ट, उसके ऊपर बैठने का, खाने का. क्या यहाँ की क्या स्पेशल है? पूरी भाजी, मिसल, ब्रेड टोस्ट, आलू बोंडा और ग्रेवी, और पीठ, और लक्की. त्यामुळे सकाळी 8:30 ते 2 पर्यंत आणि नंतर 3:30 ते 8:30 पर्यंत असे त्यांचे नॉर्मली वर्किंग आवर्स असतात. आणि इथे मी मेनली आलेलो आहे ते मिसळ खायला. इथले आपण पुण्यामध्ये, नाशिकमध्ये भरपूर मिसळ खाल्लेली आहे. ये मिसळ है और ये गिरमिट है. ओके, गिरमिट और ब्रेड टोस्ट भी देता हूं. ओके, यस यस, थैंक यू. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे इथली ही मिसळची डिश आलेली आहे. आपण ज्या पद्धतीची मिसळ करतो, इथे मिसळ बरोबर पाव देत नाही. ही मिसळ आणि त्याच्याबरोबर हा मस्त असा तो चिवडा असतो इथला, आणि मिरची भजी. ओके, वाव. और ब्रेड टोस्ट. ब्रेड टोस्ट, यस, बहुत बढ़िया. यस, बढ़िया. वाव 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 वाव. ओके, तर ही भजी आलेली आहे आणि हा ब्रेड टोस्ट, गिरमिट, गिरमिट नाही मिसळ. येस, तू मिसळ बद्दल सांगत होतास. हा मिसळ, आता तू बघशील की याच्यामध्ये मेनली आपला ह्याचाच बेस आहे, मटकीचाच बेस आहे, आणि त्याच्यावर इंचे स्पेशल चिवडा, नंतर थोडस फरसाण, आणि एक काय मला छान वाटलं की त्याच्या बरोबरच ते भजी पण देते, आणि ऑफकोर्स कांदा असतो, आणि थोडस ऍडिशनल थोडासा थोडस मिसळ. येस, अतिशय छान घरगुती, आपण घरामध्ये जशी खातो की नाही, एकदम अशी सिम्पल चवीची पण तेवढीच टेस्टी अशी ही मिसळ आहे. थोडासा काळा मसाला, ज्याला आपण म्हणतो काळा मसाल्याचं वाटण, ते त्याला लावलेलं आहे. त्याच्यामुळे आपण ज्या पुण्यामध्ये ज्या मसाला खातो त्याच्यापेक्षा नक्कीच खूप वेगळी आहे, आणि नक्कीच जरूर टेस्ट करावी. साऊथ इंडियन मिसळ. आता गिरमिट म्हणजे आपल्याला काय वाटेल की एकतर मुरमुरे आहेत, आणि मुरमुऱ्यामध्ये मस्त कांदा, टमाटा, कोथिंबीर, त्यांची छानशी शेव, आणि त्याच्याबरोबर ह्या मस्त अशा तळलेल्या मिरच्या. आणि मी जेवढं ऐकलं होतं त्याच्यामध्ये ते एक विशिष्ट, आता बघ ना, ह्याच्यामध्ये तुला थोडंसं
ते भाज्यांचं पण हे दिसतं माझ्या मते हे थोडंसं भुकेत आलं आहे का काय एकदा खाऊन बघीन आणि मग सांगेन तुला. पण त्याच्यामध्ये थोडासा कांदा पण आहे. थोडीशी जी भाजी असते ना कांद्याची भाजी करून किंवा वाटण करून ते त्याला लावलेलं आहे. आणि ऑफकोर्स सगळ्यात महत्वाचं असतं की ह्याला ते डाळीचं पीठ थोडंसं लावतात किंवा डाळीचं पीठ किंवा डाळीचं थोडंसं तिखट टाईप ते पीठ ते लावतात. त्याच्यामुळे याची चव एकदम वेगळी येते. आणि हुबळीमध्ये गिरमिट त्याच्यामुळे ती चव एकदम ऍक्च्युली ब्रेकफास्ट बरोबर तुला माहितीये की तुझा आणि माझा थोडासा भावनिक नाते कारण आपल्या घरी बाबा नेहमी हा पदार्थ करायचा. ऑफकोर्स त्याच्याबरोबर आपण बटाट्याची भाजी वगैरे नाही पण बाबा गरम गरम टोस्ट त्याच्यावर मस्त लोणी हे करून त्याच्यावरही ती फुटाण्याची चटणी हे करून आपल्याला मिळू द्यायची. त्यामुळे पुन्हा एकदा बाबाने केलेल्या पदार्थाची अशी ती आठवण येते बरोबर. आणि त्याच्यामुळे हा जास्त स्पेशल पदार्थ आहे असं मला वाटतं. मी एक चव घेऊन सांगतो तुला. तर तू बघशील की छान त्यांनी चटणी अशी लावलेली आहे त्यांना जरी तो भाजलेला आहे तरी त्याच्यातला तो मऊपणा ब्रेड झालेला नाहीये आणि त्यामुळे ते जास्त छान वाटत. थोडीशी भाजी बरोबर पण खातो. मस्त बटाटे शिजलेले आहे आणि त्याच्यामध्ये तो जो एक खमंग पण आहे या भाजीचा. तर बऱ्याच होतं की ते बटाटे कच्चे खाल्ल्यासारखे किंवा असे नसलेले बटाट्याची भाजी खाल्ल्यासारखं फील येतो तसं अजिबात नाही आहे. एकदम चविष्ट खमंग अशी बटाट्याची भाजी आणि त्याच्याबरोबर आहे ब्रेड टोस्ट. सूप आहे सूप. वा 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 मिरची भाजी आणि ही चटणी वेगळी दिसते त्याच्याबरोबर. माझ्या मते म्हणजे जे स्वरूप मला दिसतंय या चटणीचं बहुतेक कच्च्या टोमॅटोची चटणी असणार असा माझा अंदाज आहे. मी पहिले चटणी खाऊन बघतो. एक्झॅक्टली कच्च्या टोमॅटोची कच्च्या टोमॅटोची चटणी आहे पण ती खऱ्या अर्थाने स्पायसी आहे. झणीत चटणी आहे आणि ती ह्या मिरची भजी बरोबर अप्रतिम लागणार. अप्रतिम उत्कृष्ट. नक्कीच ही स्पायसी आहे खूप असेल. त्यामुळे ज्यांना त्यांचे स्पायसी ज्यांना आवडतं आवडतं मग सुखी कशापासून सुरुवात करतोय. मला म्हणजे तुझं ऐकूनच असं खूप टेम्पटिंग वाटतंय सगळंच. म्हणून ऑफकोर्स मिसळ मिसळपासून सुरुवात करतो. आता गंमत कशी आहे खरं तर मिसळला असा कुठलाच नियम नाही आहे. प्रत्येक ठिकाणची मिसळ वेगळी असते. म्हणजे मला खूप वेळा कमेंट्स येतात आणि लोक भांडतात त्याच्यावरनं कोल्हापूरची बेटर का नाशिकची बेटर का पुण्या. तर मला ते पटत नाही संभव. मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणची खासियत आहे आणि प्रत्येक जण स्वतःच्या मसाल्यांप्रमाणे मिसळ बनवत असतो आणि प्रत्येकाची चव. म्हणजे एखाद्या ठिकाणची मिसळ जर मला आवडत असेल तर दुसऱ्या ठिकाणची फारशी नाही आवडत. ही पूर्णपणे व्यक्तिशः म्हणजे म्हणतो ना आपण व्यक्तिसापेक्ष गोष्ट आहे पर्सनल गोष्ट आहे. तसं प्रत्येक ठिकाणी तुम्ही ओपन राहिला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणची मिसळ तुम्ही तेवढाच आनंद घेतला पाहिजे. तर ही कर्नाटकातली मिसळ आहे जी पाव म्हणजे खूप लोक भांडतात ना ब्रेड का पाव ब्रेड का पाव. तर इथे भांडायचं कारण नाही ब्रेड पण नाही पाव पण नाहीये. महाराष्ट्रात अशी नाहीच मिळत. पूर्ण वेगळी पद्धतीची मिसळ म्हणजे बरेच लोकांना मिसळ म्हणणार पण नाही. उसळ उसळ म्हणतो ना आपण उसळ उसळ बरोबर चिवडा आणि या गोष्टी मिक्स करून म्हणजे आपल्याकडे बऱ्याच वेळा खूप खमंग उसळ असते आणि रात्री खायचा कंटाळ येतो तेव्हा आपण काहीतरी ती ग्लॅमरस बनवतो आणि खातो. तसा फील आहे वेगळा प्रकार म्हणून ट्राय करायला अगदीच हरकत नाही. तुम्ही मिसळ म्हणून नका खाऊ वेगळी डिश म्हणून खा पण नक्कीच छान चव याची. म्हणजे गिरमिट ऑफकोर्स तर मी आम्ही याच्या पण माझ्या आणि दादाच्या आठवणी आहेत की मसाला चुरमुरे म्हणजे हे छानपैकी मेथकूट तूप लावलेले चुरमुरे हे कायम आमच्या आजीकडे मावशीकडे असायचेच. घरी पण आमच्या सतत असायचेच पण तेच थोडा कांदा वगैरे मारून लिंबू पिळून गिरमिट फार भारी चव आहे. परफेक्ट इव्हनिंग स्नॅक वेळेसारखं नाही आहे हे वेगळं आहे खूप वेगळं आहे. ब्रेडचा प्रत्येक प्रकार आपल्याला आवडतो आणि त्यात मसाला टोस्ट गंमत चटणीची आहे आणि खोबऱ्याची चटणी पण त्याला खूप छान कॉम्प्लिमेंट करते. मिरची भजी बहुत अच्छा बहुत बढिया. मराठी आम्ही पण बेळगावचे आई वडील माझे. अरे खूप छान केलंय तुम्ही आणि मिसळ अशी आम्ही खाल्लीच नाही वेगळ्या प्रकारे फारच सुरेख. त्यांनी आपल्यासाठी म्हणजे ऍक्च्युली आपण पुरी भाजी घेतली नव्हती
पण इथली भाजी खूप प्रसिद्ध आहे म्हणून त्यांनी मुद्दाहून आपल्यासाठी एक वाटी चवीसाठी दिली. पुट्टणी वेगळी भाजी जी आपण सकाळी खाल्ली होती याच्यामध्ये अक्षरशः म्हणजे जिभेवर ठेवता ठेवता एक लक्षात येतं याच्यामध्ये अतिशय उत्कृष्ट लवंगाचा स्वाद आहे. लवंग आणि सुकं खोबरं याचं म्हणतात पण वाटण त्यांनी त्याला इतकं जबरदस्त लावलेलं आहे की त्याचा जो एक म्हणतो ना असं त्याची जी उष्णता किंवा गरमपणा हा पूर्ण तुझ्या ह्या घशामध्ये तो असा हे होऊन जातो तुझा लेअर बसून जातो मस्तपैकी. क्या बात आहे, इतकी अप्रतिम चव, इतका सुंदर ॲम्बियन्स जो कुठलाही 3-star 5-star हॉटेलला मिळणार नाही आणि एवढं सगळं खाऊन ची किंमत 175 रुपये फक्त बिल आलेले. आणि मी त्यांना विचारलं की आम्ही व्लॉग करतोय म्हणून तुम्ही डिस्काउंट देत नाही, तर नाही, तर 40 आणि 50 रुपयाची डिश आहे प्रत्येक डिश, इतकी असल चव आणि फक्त 175 रुपये. म्हणजे हे पुण्या मुंबईत चांगला डोसा एका डोसाचे 150 रुपये आजकाल घेत आहेत आणि इथे इतक्या छान चवीचे 175 रुपये. क्या बात आहे, म्हणजे ओल्ड चार्म पण आहेच पण त्याचबरोबरीने किमती पण अननेसेसरी अजिबात नाहीत. त्यामुळे जी लोकं हुबळीला येणार असतील हे ठिकाण 100-100 नाही 1000% रेकमेंड करू, इथे यायलाच पाहिजे. वा, सुवर्ण मंदिरचं काय म्हणणं आहे तुझं? मला असं वाटलं सुवर्ण मंदिर मधून बाहेर पडताना की आपण परत 1960-65 नंतर पुन्हा एकदा 2023 मध्ये परत चाललो. आम्हाला एक गोष्ट कळली म्हणजे की जसं साऊथ इंडियन फेमस आहे तसंच हुबळीतला अंडा राईस पण फेमस आहे. यस, एग राईस हा खूप एग राईस प्रसिद्ध आहे. त्यामुळे असं डोक्यात आहे की आता संध्याकाळ होती आहे थोडं जरा चालू आहेत किंवा उतरूयात थोडं. येस, तर ओव्हरऑल बेस्ट एक्सपिरियन्स. येस येस येस. त्यानंतर आम्ही गेलो हुबळीतला सर्वात भारी बेंडणे इडलीचा स्पॉट इडली पॉइंट. ऍड्रेसची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहेच. इथे फक्त इडली चटणीच मिळते, त्यामध्ये साधी इडली आणि बेंडणे म्हणजे लोणी इडली हे दोनच प्रकार. आधी आम्ही बेंडणे इडली घेतली जी वर लोणी टाकून नाही तर लोण्याबरोबरच बनवली जाते. एक घास तोंडात टाकला आणि आतापर्यंत चेन्नई पॉंडेचेरी पासून अगदी कर्नाटक महाराष्ट्र इतक्या ठिकाणी इडल्या खाल्ल्या आहेत पण इथली इडली चटणी आयुष्यात विसरणार नाही, एकदम सर्वोत्कृष्ट चव. बरं, चांगली शिजलेली ऑथेंटिक इडली मिळणं ही तशी अवघड गोष्ट असल्यामुळे तुम्हाला जर ऑथेंटिक इडलीचे अजून चांगले स्पॉट्स माहिती असतील तर नक्की सांगा, आम्ही तिथे सुद्धा नक्की जाऊ. एका इडली प्लेटची किंमत इथे 25 रुपये आणि बेंडणे इडली घेतली तर 35 रुपये. हा स्पॉट आम्ही तुम्हाला 100% रेकमेंड करू. इडली नंतर आम्ही हुबळीच्या स्ट्रीट फूडचा अनुभव घ्यायचं ठरवलं. हुबळीच्या मुख्य मार्केटमध्ये अनेक स्टॉल्स लागतात. इथला अंडा राईस सुद्धा खूप प्रसिद्ध आहे. बाजारामध्ये बऱ्यापैकी फेरपटका मारला आणि बऱ्याच गाड्यांवरती मिरची भजी आणि डाळीचा वडा म्हणजे आंबोडी तळणं पण चालू होतं. दुपारी खाऊन सुद्धा न राहून आम्ही परत मिरची भजी खाल्ली आणि त्यानंतर परत घेतलं गिरमिट. गिरमिट बनवताना पाहूनच तोंडाला पाणी सुटलं. चिंचेच्या पाण्याऐवजी हे वेगळं पाणी वापरतात. बाय द वे ते काय नक्की वापरतात हे जर तुम्हाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. याची चव खूपच माइल्ड पण तितकी चविष्ट आणि त्यात मेथकूट डाळीचं पीठ सुद्धा घालतात. लिंबू पिळून कांदा कोथिंबीर आणि ओल्या मिरची बरोबर सर्व्ह केल्यावर एकदम दिल खुश. सगळं खाऊन झाल्यावर पोट थंड करण्यासाठी आम्ही घेतला टिपिकल गावांमध्ये मिळणारा गोटी सोडा. हा बनताना बघण्याची पण मजाच वेगळी. हा आवाज आला ना की निम्मे पैसे वसूल होतात. अप्रतिम चव जी कुठल्याच कोल्ड्रिंकला येऊ शकत नाही. हुबळी धारवाड दावणगिरी याचे आधीचे भाग जर तुमचे बघायचे राहिले असतील तर लवकर बघून टाका. आणि हा आहे आपला उत्तर कर्नाटक सिरीजचा शेवटचा भाग. तुम्ही आम्हाला संपूर्ण सिरीजला भरभरून प्रतिसाद दिलात त्यामुळे आम्ही महाराष्ट्र आणि इतर राज्यातल्या अशाच वेगवेगळ्या भागांच्या सिरीज घेऊन यायचं ठरवलं आहे. त्यामुळे बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.